लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जुन्या नाशिक परिसरातील चव्हाटा भागात काल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता एका घराला भीषण आग लागली। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं समजतंय। आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरलेले होते। ही बाब नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवताच घटनास्थळी अग्निशमन बंब तातडीने दाखल झाला। आग नियंत्रणात आणताना अग्निशमनचे 3 कर्मचारी भाजले आहेत। चव्हाटा भागात मारुती मंदिराच्या बाजूला शुभम कृष्णकांत धाडा यांच्या मालकीच्या घरात रुपाली गायकवाड या भाडेकरू राहतात। त्यांच्या घरात गुरुवारी सायंकाळी 6 सुमारास आग लागली। काही वेळानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामुळे आग आणखीनच भडकली। अग्निशामक दलाचे 4 बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले। अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली। मात्र यात इसाई शेख, आकाश किते आणि प्रथमेश वाघ हे 3 अग्निशमन जवान जखमी झाले। या आगीत 1,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।